Okay, that is happening. Great. बघा रे आता हा चॅप्टर जी आहे ना स्टार्टिंगला त्यांनी एक बेसिक इंट्रो इंट्रो दिलेला आहे की त्याच्यामध्ये वी हॅव समथिंग कॉल एज ते ड्रोबेनॉइड ट्रायड वगैरे ऑक्टेव्ह अँड दॅट स्टफ जो की तुम्ही बेसिक मध्ये शिकला आहात टिल 10th स्टँडर्ड तुम्हाला एक पिरियड टेबल कसं डेव्हलप झालं ह्याची आयडिया असेल ज्याची काही हिस्ट्री आहे आपली की कुठून ते स्टार्ट झालं होतं काय काय कन्सेप्ट होती आणि मग ते कुठपर्यंत येऊन पोहोचलंय आणि फायनली आत्ता आपण कुठे आहोत ह्याची एक बेसिक आयडिया असेल. So ignoring that initial all introduction wala part, we will directly jump to the modern periodic table. Ani mag tyacha structure kay ahe ani exactly kay kay apan tyachyamadhe study karnar ahe tyachyabaddal apan idea gheuya. Thik aahe. So ta basically je kay modern periodic table ahe aplo te kay karte tar it divide total 118 elements. We have total 118 elements. It divides in certain rows and certain columns. सो किती रोज आहेत आपल्याकडे अशा तर वी हॅव टोटल 7 रोज करेक्ट 7 रोज आहेत ज्यांना आपण म्हणतो पिरियड अँड देन वी हॅव टोटल 18 कॉलम्स 18 कॉलम्स ज्यांना आपण कॉलम्स म्हणतो ग्रुप म्हणतो वी कॅन से इट ॲज अ नाही ग्रुप नाही कॉलम्स म्हणून राईट फर्स्ट ग्रुप सेकंड ग्रुप असे खूप सारे आपल्याकडे ग्रुप्स येतात पिरियड्स आहेत ग्रुप्स आहेत राईट आता हे जे काही आहेत 18 ग्रुप्स और 7 पीरियड्स त्यांना आपण अजून फर्दर क्लासिफाय करतो इन ब्लॉक्स सो कोणते ब्लॉक्स आहेत रे किती ब्लॉक्स आहेत एनी आयडिया अबाउट दॅट कोणकोणते ब्लॉक्स आहेत आपल्याकडे एस ब्लॉक पी एस ब्लॉक पी ब्लॉक डी ब्लॉक अँड सो आपल्याकडे टोटल 4 ब्लॉक्स आहेत त्याच्यामध्ये 4 ब्लॉक्स येतात एक एस पी डी अँड एफ हे कोणत्या बेसिसवर केलेत त्यांनी तर हे क्लासिफाय केलेत ऑन द बेसिस ऑफ देअर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जे आपण ऑलरेडी स्टडी केलंय केलंय का कन्फिग्युरेशन इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन इन डिटेल मध्ये केलं होतं आपण जेव्हा आपण केमिकल बॉन्डिंग स्टडी करत होतो ना तेव्हा केमिकल बॉन्डिंग मध्ये मी सांगितलं होतं की हा आपण थोडासा चाप्त्याच्या बाहेरचा पार्ट स्टडी करतोय सो आपण ऑलरेडी इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन डिटेल मध्ये स्टडी केलं राईट सो त्याच्यामध्ये आपण बघितलंय काहीतरी एक्झिस्ट करतं 1s 2s 2p 3s 3d अँड सो ऑन सो वी हॅव सम सच कॅटेगरीज की ज्या बेसिसवर आपण क्लासिफाय करतो इन 4 ब्लॉक्स एस पी डी एफ कसे आहेत ते कशावरून आले तर ते आलेत ऑन द बेसिस ऑफ लास्ट इलेक्ट्रॉन का शेल और लास्ट इलेक्ट्रॉन का ऑर्बिटल इफ लास्ट इलेक्ट्रॉन इज एंटरिंग इन एस देन इट विल बी इन एस ब्लॉक इफ इट इज इन पी देन इट इज इन पी ब्लॉक और डी और एफ सो त्या बेसिसवर आपल्याकडे येतात ब्लॉक्स देन आपण अजून हेही बघितलंय की एखादा समजा ग्रुप घेतला मी इफ आय टेक एनी ग्रुप देन त्या ग्रुपचं जे काही कन्फिग्युरेशन असतं दॅट कन्फिग्युरेशन इज सेम जसं की मी समजा म्हणतोय लिथियम लिथियम आहे तर लिथियमचं कन्फिग्युरेशन काय असतं लिथियम इज 1s2 2s1 लिथियमचं आहे खाली आहे माझ्याकडे सोडियम तर सोडियम आहे 1s2 2s2 2p6 3s1 राईट और त्याच्या खाली जरी गेलो मी पोटॅशियम तर तिथे मला 4s1 मिळणार आहे फायनली सो व्हॉट आय ऑब्झर्व इज जे काही ग्रुप्स आहेत ना माझे समजा मी एखादा ग्रुप घेतला तर त्या ग्रुपचं जे कन्फिग्युरेशन आहे लास्ट कन्फिग्युरेशन ते मॅच करतं कशाला तरी मॅच करतं त्याचा एक पॅटर्न फिक्स असतो जसा की ग्रुप 1 आहे तर ग्रुप 1 विल ऑलवेज बी NS1 ग्रुप 2 आहे ग्रुप 2 विल ऑलवेज बी NS2 ग्रुप 3 घेतला ग्रुप 13 घेतला ग्रुप 18 घेतला यू टेक एनी ग्रुप तर त्या ग्रुपचं एक जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन मिळतं आपल्याला आणि जनरल इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन मिळतं म्हणजेच काय होतं की त्याच्या एक सर्टन प्रॉपर्टीज सुद्धा मिळतात किंवा सर कन्फिग्युरेशन आणि प्रॉपर्टीज काय रिलेशन आहे तर खूप रिलेशन आहे ह्या ज्या काही आपण प्रॉपर्टीज म्हणतो ना केमिकल प्रॉपर्टीज और केमिकल रिॲक्शन ज्या काही रिॲक्शन्स होतात ते कशा होतात रिॲक्शन तर त्या रिॲक्शन होतात बिकॉज ऑफ सम चेंज इन आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन जे काही आपलं कन्फिग्युरेशन असेल त्यातलं जे काही आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे नाऊ दॅट आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन इन्फ्लुएन्सेस द केमिकल प्रॉपर्टीज मी परत रिपीट करतो दॅट आउटर इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन इन्फ्लुएन्सेस द प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज ऍज इन की काही प्रॉपर काही कंपाऊंड आहेत
दोज आर गोइंग टू फॉर्म आयोनिक कंपाउंड. काही कंपाउंड काही इलेमेंट्स आहेत दोज आर गोइंग टू फॉर्म कोवॅलंट कंपाउंड. आयोनिक काय असतात की जिथे इलेक्ट्रॉन गिव्ह अँड टेक होतोय, कोवॅलंट जिथे इलेक्ट्रॉनची शेअरिंग झाली, राईट. देन काही कंपाउंड आहेत की जे एकच इलेक्ट्रॉन डोनेट करतात, काही आहेत जे दोन करतात, काही आहेत जे चार बॉन्ड बनवतील, दोन बॉन्ड बनवतील, तीन बॉन्ड बनवतील. ओके, ह्या अशा काही जनरल प्रॉपर्टीज आहेत आपल्याकडे, जनरल केमिकल प्रॉपर्टीज आहेत. तर त्या सगळ्या बेस्ड असतात ऑन बेसिस ऑफ आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कारण जे काही इलेक्ट्रॉनचा एक्सचेंज होणार आहे, इलेक्ट्रॉन मध्ये चेंज येणार आहे, तो चेंज इथेच येणार आहे. तो फक्त चेंज इथेच होणार आहे, अजून कुठे होणार नाहीये. हा सोल चेंज जो आहे ना आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा, तो तुम्हाला इथेच दिसतो फक्त, राईट. सो बिकॉज ऑफ दॅट ग्रुप मध्ये आपल्याला काय दिसतं, इन ग्रुप वी ऑब्झर्व सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. आपल्याला सेम काइंड ऑफ केमिकल प्रॉपर्टीज दिसतात. अँड टू अंडरस्टँड धिस इन डिटेल, ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या थोड्या डिटेल मध्ये अंडरस्टँड करण्यासाठी मग आपण त्याची ब्लॉक केमिस्ट्री स्टडी करतो. ब्लॉक केमिस्ट्री याचे आपण एस ब्लॉकला डिफरंटली स्टडी करतो, पी ब्लॉकला स्टडी करू, डी ब्लॉक आहे तर त्याचा डिफरन्स स्टडी करू. की जिथे आपण इन डिटेल स्टडी करणार आहे त्यांच्या सर्टन स्पेसिफिक केमिकल प्रॉपर्टीज. एस ब्लॉक घेतला तर एस ब्लॉकचे जे स्पेसिस आहेत ते कोणत्या वेने रिएक्ट करतायत, कोणाशी रिएक्ट करतायत, पी आहे तर ते कोणत्या वेने स्टडी रिएक्ट करणार आहे. सो ह्या सगळ्या इन डिटेल आपण स्टडी करतो इन सेपरेट सेपरेट चॅप्टर्स. सो जसा एस ब्लॉक आहे, एस ब्लॉक वी विल स्टडी इन नेक्स्ट लेसन. एथ लेसन आहे तो एस ब्लॉक आहे. देन नाइंथ लेसन मध्ये वी स्टडी हाफ ऑफ द पी ब्लॉक. इथे 13-15 स्टडी करतो, 13-15 आपण स्टडी करतो. ट्वेल्थला जाऊन रिमेनिंग पार्ट आहे, ट्वेल्थला जाऊन आपण मग उरलेल्या गोष्टी स्टडी करणार आहे की जिथे आपण 16-18 स्टडी करू. देन डी ब्लॉक आहे, एफ ब्लॉक आहे. सो हे सगळ्या ज्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण वी विल स्टडी इन 12th स्टँडर्ड. हे 11th मध्ये आहे, हे 12th मध्ये आहे. जनरल केमिकल प्रॉपर्टीज. आता ह्या केमिकल प्रॉपर्टीज स्टडी करायच्यात आपल्याला, केमिकल प्रॉपर्टीज जे काही चेंजेस आहेत ते स्टडी करायचे. बट ते स्टडी करताना आपल्याला एक जनरल आयडिया असली पाहिजे की ह्यांच्यामध्ये जे काही चेंजेस होणार आहेत ते कोणत्या वेने होणार आहे. जे काही चेंजेस ऍज इन की एखादी स्पेसिस आहे लिथियम आहे, त्याला मी कम्पेअर करतोय सोडियमशी. तो लिथियम सोडियमला कम्पेअर करणार, त्यांच्यामध्ये काय एक्झॅक्टली चेंजेस आहेत, काय काय डिफरन्स आहे, कोणत्या प्रॉपर्टीज मध्ये व्हेरिएशन येतात. सो त्या ज्या काही जनरल आयडिया आहेत इथे इन डिटेल आहे, इथे आपण इन डिटेल स्टडी करतो. बट एक जनरल ट्रेंड जो काही असतो की फ्रॉम इफ वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट ऑर टॉप टू बॉटम, तर एक्झॅक्टली काय चेंज होणार आहे, तो चेंज ऑर बेसिक सम नॉर्मल ट्रेंड ऑर नॉर्मल प्रॉपर्टीज ते आपण स्टडी करणार आहे ह्या चॅप्टरमध्ये इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. ओके, आता हे सगळं स्टडी करताना एस ब्लॉग, पी ब्लॉग, डी ब्लॉग, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑर एनी प्रॉपर्टीज, हे सगळं स्टडी करताना फर्स्ट स्टेप इज मस्ट की आपल्याला ते जे काही पिरियॉडिक टेबल आहे ते जमलं पाहिजे. अख्खच्या अख्खं पिरियॉडिक टेबल जमलं पाहिजे फ्रॉम फर्स्ट एलिमेंट टिल लास्ट एलिमेंट. जी काही लास्ट रो आहे ती आपण स्किप करू शकतो, बट एक्सेप्ट दॅट रो आपल्याला अख्खं पिरियडिक टेबल लिहिता आलं पाहिजे, जमलं पाहिजे. ते कसं, रट्टा मारायचा का सर रठ्ठ्याचा? तर मी असं म्हणेन की येस, काइंड ऑफ तुम्हाला रट्टा मारायचा आहे, काइंड ऑफ तुम्हाला नाही मारायचं आहे. इट विल बी अप टू यू की कसं करायचं, की रट्टा मारून करायचं की थोडंफार ट्रिक अप्लाय करून करायचं. सो इट विल बी अप टू यू. काहींना ट्रिक अप्लाय करून करणं इझी वाटेल, काहींना ते रट्टा मारणं अख्खेच्या अख्खे एलिमेंट्स स्मार्ट करणं इझी वाटेल. सो दॅट विल बी अप टू यू. ठीक आहे, कसं करायचं बरं आपल्याला माहित पाहिजे. अख्खच्या अख्खं पिरियड टेबल प्रत्येकाला लिहिता आलं पाहिजे. मी ऑफलाईन मध्ये ऑलमोस्ट 2-3-4 काही काही बॅचेस मध्ये तर 10 वेळा लिहून घेतलेले अख्खच्या अख्खं पिरियड टेबल. आणि लिहायचं ते जमलं पाहिजे आपल्याला, कारण त्या बेसिसवर आपण पुढच्या सगळ्या गोष्टी स्टडी करणार आहे. स्पेस स्टडी करताना पिरियड टेबल येणं, त्यातले इलेमेंट्स माहीत असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी काही सर्टन न्यूमॉनिक्स आहेत, खूप सिम्पल सिम्पल न्यूमॉनिक्स आहेत. सो ते आपण स्टडी करू की इनकेस तुम्हाला अख्खच्या अख्खं पिरियड टेबल पाठ नसेल करायचं, इलेमेंट्स पाठ नसतील करायचे, तर काही सर्टन ट्रिक्स यूज करा, काही स्टेटमेंट यूज करा. नाऊ त्या स्टेटमेंटच्या बेसिसवर तुम्ही डिसाईड करू शकता की कोणता इलेमेंट्स कुठे येतोय, कोणत्या इलेमेंटसाठी काय असणार आहे, त्याचा ऍटॉमिक सिम्बॉल आहे तो कसा लक्षात ठेवायचा. सो काही ट्रेंड्स आहेत, जसं की मी आय विल स्टार्ट विथ द सिम्पल वन, की मला ग्रुप 1 लक्षात ठेवायचा आहे. आय वॉन्ट टू रिमेंबर ग्रुप 1. ठीक आहे, सो ग्रुप 1 आता मी कसा लक्षात ठेवणार, तर एक सिम्पल मी तुम्हाला स्टेटमेंट सांगतो आणि मग त्या बेसिसवर तुम्हाला इलेमेंट सांगतो.
स्टेटमेंट काय आहे, स्टेटमेंट आहे एक मुलगी आहे तिचं नाव आहे हालिना. नाव दॅट हालिना इज लाईक प्रेईंग टू द गॉड फॉर समथिंग. मे बी तिला पण पिरियड टेबल पाठ नसेल होत, सो शी इज प्रेईंग की यार देवा काहीतरी कर माझं की पिरियड टेबल लक्षात राहील. सो दॅट इज अ सिम्पल स्टेटमेंट, दॅट इज अ सिम्पल स्टोरी. नाव त्या बेसिसवर आपल्याला पिरियड टेबल लक्षात ठेवायचं आहे. कसं तर वर्ड काय सांगितलं मी, हालिना. वॉट शी इज डुईंग, शी इज प्रेईंग द गॉड. सो गॉडला आपण हिंदीमध्ये म्हणतो रब. सो वॉट इज द स्टेटमेंट दॅट हालिना की रब से फरियाद, लाईक फरियाद एज इन प्रे. ओके सो नाऊ वॉट इज माय स्टेटमेंट, हालिना की रब से फरियाद. तर ते आपल्याला इलेमेंट्स मध्ये कसं घ्यायचंय, तर काय हालिना आहे ना तो हा 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 स्टँड फॉर हायड्रोजन, हायड्रोजन. नेक्स्ट आहे ली, हालिना आहे ना तो ली, ली स्टँड फॉर लिथियम. देन आहे ना, सो हा ली ना सोडियम. हालिना की रब से फरियाद, सो की साठी येतो आपल्याकडे पोटॅशियम, पोटॅशियम के, के स्टँड फॉर की. हालिना की रब, आर बी से सी एस, रब से फरियाद एफ आर. सो हे झालं माझं एक स्टेटमेंट, मी एक सिंपल स्टेटमेंट सांगितलं तुम्हाला. स्टेटमेंट वरून माझ्याकडे अख्खा ग्रुप वन आला, दिस इज माय ग्रुप वन. ग्रुप वन साठी काय सांगतोय मी, इट इज हालिना की रब से फरियाद. नाहीतर तर लिहून घेऊ शकता तुम्ही, मला हिंदीमध्ये लिहिता येणार नाही मी, सो मी इंग्लिशमध्येच लिहून ठेवतो. हालिना की रब से फरियाद. एक सिंपल स्टेटमेंट बनवलं, एक स्टोरी बनवली, स्टोरीवरून मी ग्रुप वनचे सगळे एलिमेंट्स लक्षात ठेवले. सिम्पल ॲज दॅट, इतकं सिम्पल आहे. लॉजिक लावा समजून जाईल. सेम वे आपल्याला आता पुढचे पण सगळे करायचे. एनी डाऊट नसावा, तसं डाऊट येण्यासारखं काही नाहीये. दोन मिनिटं लिहून घेतो. येस येस लिहून घ्या, थोडं इकडे करतो. झालं, आपण ग्रुप टू बद्दल बोलू. आता वी टॉक अबाउट ग्रुप टू. ग्रुप टू मध्ये आपल्याकडे काय काय एलिमेंट्स असतात, ग्रुप टू मध्ये आहे आपल्याकडे बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम अँड रेडियम. ठीक आहे, हे इलेमेंट्स आहेत आपल्याकडे, बी एम जी सी ए एस आर बी ए अँड आर ए. ह्याच्यासाठी आपल्याकडे काय स्टोरी आहे, आपल्याकडे स्टोरी आहे की वी हॅव अ सन अँड फादर हु आर डिस्कसिंग समथिंग. सो लाईक अवर सन आस डिमांड फॉर समथिंग. नाउ व्हॉट ही इज सेइंग दॅट युअर दिस बी स्टँड फॉर बेटा. ओके, बेटा एज इन सन. बेटा मांगे, मांगे आस्किंग, ही इज आस्किंग फॉर समथिंग. सो बेटा मांगे. CA stands for car, SR stands for scooter. Okay, beta mange car scooter. Aur hela ek funny pan miel tumhala youtuber par ek koni jar baghitla asel ta car scooter la apan kanya kanya sundar pan mhanu shakto. Beta mange kanya sundar aur car scooter, simple. And then BA, BA stands for your bap, father. He is accepting his wish, so bap razi. अजून एक आहे ना, बोल ना सर, अजून एक आहे ना याला. हा अरे नाही, बनवायला आपण खूप बनवू शकतो, खूप सारे बनवू शकतो स्टेटमेंट. मी तुम्हाला एक सिम्पल सिम्पल फक्त सांगून ठेवतोय, तुम्हाला इनकेस तुम्हाला कोणते दुसरे इंटरेस्टिंग मिळाले आणि त्याच्यातून तुम्ही जर लक्षात ठेवू शकता इझिली तर बिंदास युज करा. असं काही नेसेसरी नाही की तुम्ही हे स्टेटमेंट युज करावे. मी प्रत्येक ग्रो ग्रुपसाठी एखादं स्टेटमेंट देऊन ठेवणार आहे जे मी लक्षात ठेवलंय और मी युज केलंय कधीतरी, सो ते मी देणार आहे. असं नेसेसरी नाही की तुम्ही हेच युज करायचं. तुम्हाला दुसरं कोणतं चांगलं मिळालं नक्की युज करा, इझी वाटत असेल नक्की युज करा. सेकंड मध्ये काय आहे, बी बेटा मधला बी, मांगे मधला एम जी, कार मधला सी ए, स्कूटर मधला एस आर, बाप मधला बी ए अँड राजी मधला आर ए.
सो दॅट्स युअर ग्रुप नंबर टू. पहिले आपण एस अँड पी स्टडी करू, देन मग डी कडे जाऊया. लेट्स ट्राय की सगळेच्या सगळे आज कंप्लीट होतात, सो दॅट उद्या आपण प्रॉपर डेज बद्दल स्टडी करू. खूप छोटासा सिम्पल चॅप्टर आहे, थोडेफार एक्सेप्शन्स आहेत, एकदा ते समजले की मग पुढचं सगळं इझी होऊन जाईल. ओके, नाउ वी विल डिस्कस अबाउट ग्रुप नंबर 13. ग्रुप 13 साठी काय आहे, ग्रुप 13 मध्ये येतात आपल्याकडे बी ए बी एल जी ए आय एन अँड टी एल. लास्ट वाला लक्षात ठेवायचं असेल तर ठेवू शकतो आपण, नेसेसरी नाहीये हा एलिमेंट लक्षात ठेवणं. सो मी ते ब्ल्यूने मार्क करून ठेवतो. ओके, स्टेटमेंट बघा काय सांगतो. स्टेटमेंट काय आहे, स्टेटमेंट इज बी एल स्टँड फॉर बाल, बाल जी ए जी एज इन गए, गए निकल गए नहीं निघून गेले, बाल गए. आय एन स्टँड फॉर इंडियन, इंडियन टी स्टँड टेल, टी एल आहे आपल्याकडे, सो टेल आणि नाही, बाल गए इंडियन टेल नाही, बी एल जी ए आय एन टी एल अँड एन एच. ग्रुप नंबर 13, बोरॉन अल्युमिनियम गॅलियम इंडियम, देन टी एल स्टँड्स फॉर थॅलियम आणि निहोबियम. मी इलेमेंटची नावं लिहित नाही, खूप मोठं बनेल ते सगळं, तर शॉर्ट मध्येच लिहून ठेवतोय फक्त. बोरॉन अल्युमिनियम गॅलियम इंडियम थॅलियम अँड निओबियम. काय झालं, टीएलच्या नंतर का एन एच, टीएलच्या नंतर आहे एन एच. थोडं नीट लिहितो वाटल्यास. तो मी ब्ल्यूने का मार्क करतोय, जो लास्ट प्रो आहे ना 7th 18th वाला, तर तो माहीत असेल नसेल तरी चालतो, त्यामुळे हा जरी नाही लक्षात ठेवला तरी चालू शकतो. आपल्याला ऍटलीस्ट 6th पिरियड पर्यंत जमलं पाहिजे अख्खच्या अख्खा. Then we will talk about group number 14. कार्बन फॅमिली. बघा आता ह्यांना आपण फॅमिली हे नाव देतो. नेक्स्ट म्हणजे आता आपण जेव्हा पी ब्लॉक स्टडी करू ना, तेव्हा ग्रुप 13 इज बोरॉन फॅमिली, ग्रुप 14 कार्बन फॅमिली. व्हॉट इज दिस, लाईक फर्स्ट एलिमेंट आहे ना त्याचे कंपाऊंड, लाईक त्याची फॅमिली, लाईक बोरॉन फॅमिली आहे, कार्बन फॅमिली, ऑक्सिजन फॅमिली आहे, नायट्रोजन फॅमिली आहे, देन हॅलोजन्स आहेत. तर ह्या आपण इन डिटेल स्टडी करणार आहे, ह्याच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत इन डिटेल येणारच आहेत आपल्याला, पण त्यावेळेस हे इलेमेंट्स माहीत असले पाहिजे की वेन आय से ग्रुप 13 देन यू शुड नो की काय कोण कोण इलेमेंट्स येत आहेत त्याच्यामध्ये. ओके, 14th वन, 14th साठी काय आहे, 14th साठी आपल्याकडे एक मस्त प्लेस आहे काशी नावाची. काशी सगळ्यांना माहीत असत, तिथे कोण असतात ते, काय म्हणतो आपण त्यांना, भजी वगैरे लोक, नाही भजी नाही, काहीतरी वेगळंच नाव युज करतो आपण त्यांना, ते असत साधू संत, संत साधू, संत साधू ना. तो आपलं इथे ते स्टेटमेंट आहे की काशी, पहिले इलेमेंट येतो मी, काशी संत प्रभू. स्टेटमेंट काय, काशीचा सी ए आणि एस आता कॅपिटल काढावं लागेल इथे. काशी गए, अगेन इथे गए पण तो जीई आहे, इथला जीई आहे, इथे जी ए होता, गए संत प्रभू. काशी गए संत प्रभू. आता ह्यातली मी लास्टचा जो आहे तो मी एक ऍड करून देतो. मी फक्त ते काहीतरी वर्ड ऍड करून ठेवलाय, लॉजिकल नाहीये जास्त काही, बट इथे आपल्याकडे येतो एफ एल, ह्याच्या खाली आपल्याकडे येतो
एफ एल तुम्ही काय म्हटलं की काशी गए संत प्रभू फ्लाय करते रूप उडत गेले म्हणून ना कस काशी गए संत प्रभू फ्लाय करते फ्लाय एफ एल सो दॅट्स युअर ग्रुप 14 कार्बन सिलिकॉन जर्मेनियम एस एन स्टँड 14 पीबी स्टँड फॉर लीड अँड एफ एल फॉर फ्लोरेन्शियम नाही फ्लोरेन्शियम नाही ते एफ एल स्टँड फॉर फ्लेवो फ्लेवोनियम ग्रुप नंबर 14 कार्बन फॅमिली ग्रुप नंबर 14 ग्रुप 15 ग्रुप 15 आहे आपल्याकडे नायट्रोजन नायट्रोजन मध्ये येतो आपल्याकडे एन ठीक आहे स्टेटमेंट सांगतो आता मी तुम्हाला स्टेटमेंट बघा काय स्टेटमेंट साठी आपल्याकडे एक फेमस माणूस आहे फेमस माणसाचं नाव काय इथलं फ्लाय काढणार फेमस माणूस आहे आपल्याकडे नाना पाटेकर ओके नाना पाटेकर A is for Aishwarya. Actress is na Nana Patekar Aishwarya. Sab Bindas. Sab Bindas. And MC like Jamna Bhai Dasel. Nana Patekar means like thoda sa bad words aplya samore tar. So mag tyanu sa tumhi te MC the lau shakta. ज्यांना माहित असेल त्यांना मी हा युज नाही करणार आहे वर्ड यु नो ज्यांना माहित असेल ते समजून घेतो तसं मी थोडं लॉजिक ठेवलं होतो की एमसी इथे येणार आहे एमसी ओके ऑर एल्स ह्याला आपण असंही म्हणू शकतो की सेकंड स्टेटमेंट मी पण देऊन ठेवतो इथे असं पण म्हणतो आपण की नाना पास पास म्हणला एस कॅपिटल लागेल आपल्याला नाना पास सब बिंदास एमसी एज इट इज मेन्शन करतोय फक्त नायट्रोजन फॉस्फरस अर्सेनिक एस बी स्टँड फॉर अँटीमोनी अँड बी आय स्टँड फॉर बिस्मत ग्रुप नंबर 15 नायट्रोजन फॅमिली ग्रुप 16 ऑक्सिजन फॅमिली ग्रुप 16 आहे आपल्याकडे ऑक्सिजन फॅमिली ऑक्सिजन सल्फर सेलेनियम टेलुरियम अँड पोलोनियम ओके ह्यासाठी काय आहे ह्याच्यासाठी सिम्पल स्टेटमेंट आहे की ऍज इन कॉपी चालू आहे कॉपी करणं कॉपी करतात सो मग कॉपी करताना ते आपण असं म्हणतो की एखादा हुशार असतो मग त्याच्याकडून त्याच्यातलं आपण सगळं बघून घेतोय अशा टाईप मध्ये आपल्याला सांगायचंय कोणाला सर सो लाईक तो आहे ना कोणतरी तो त्या टाईप मध्ये की आपण हिंदी मध्ये म्हणतो की उससे उससे म्हणजे त्याच्याकडून तर उससेच्या इथे मी असा युज करतो ऑससे ऑस से लाईक ऑससे म्हणजे समजून घ्या ऑस से ओ एस ए सी ऑससे ऑससे त्यातलं बघून लिहायचंय आपल्याला बघून नाही टिप टिप न करतो ना म्हणजे टिप टिपायचं असं ऍज इट इज सो ऑस से टेपो छोट सिम्पल ऑस से टेपो ओ एस एस ई टी पी ओ पी ओ आहे ओ एस टी ओ एस एस ई टी अँड पी ओ आणि ज्यांना ज्यांना हे आवडतं करणं कॉपी करणं so since they like it so osse tipo is love now love manje itla next element aplyakade
अगेन डिफरंट कलर ने लिहायचा रिझन इज की तो रिक्वायर्ड नाहीये माहित असणं एलव्ही असते की पोईज लव दुसऱ्याचं बघून लिहायचं हे खूप छान मजा असते सो ओ से एपो अँड लव फॉर एलव्ही ग्रुप नंबर 17 ग्रुप नंबर 17 इज अवर हॅलोजन फॅमिली यांना म्हणतो आपण हॅलोजन मी यांची नावं पण लिहून ठेवतो जस्ट माहीत असू दे ती की ही जर फॅमिली असं म्हणले होते जसं ग्रुप 16 ला आपण चाल्कोजन पण म्हणतो वी कॉल इट एज अ चाल्कोजन त्यांना म्हणतो आपण हॅलोजन दीज आर माय हॅलोजन दीज आर माय चाल्कोजन ओके ग्रुप 17 मध्ये कोण येतं फ्लोरिन क्लोरिन ब्रोमिन आयोडिन ॲस्टॅटिन अँड फायनली आपल्याकडे असेल पीएस ओके ह्याचं स्टेटमेंट काय आहे की लाईक यू हॅव बिर्याणी खूप छान अशी बिर्याणी मिळते सो फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास खूप क्वालिटी बिर्याणी फर्स्ट क्लास बी आर बिर्याणी बिर्याणी आय स्टँड फॉर इन इन आता इथे काही बनवू शकतो आपण ऑस्ट्रिया ऑस्ट्रेलिया सो काही हवे ते टाका फर्स्ट क्लास बिर्याणी इन ऑस्ट्रिया 80 चा उलट लगेच ते टीएस केलंय सो ते ह्याच्यामध्ये वर्कआउट होऊन जातो फर्स्ट क्लास बिर्याणी इन ऑस्ट्रिया टीएस अगेन नॉट रिक्वायर्ड टीएस रिक्वायर्ड नाहीये माहीत असणं असेल तर गुड नसेल तरी नो वरीज होपफुली तुम्ही येस म्हणतात काय 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 ग्रुप 15 ला निक्टोजन फॅमिली कोणती फॅमिली म्हणते निक्टोजन इथे इथे का हा 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 ऍक्च्युली हे जे आहेत ना हे जनरली हॅलोजनच मेनली यूज करतो आपण हॅलोजन आपण कायम म्हणणार ऑर्गॅनिक पण स्टडी करताना काय हॅलोजनेशन रिएक्शन वगैरे खूपदा स्टडी करतो हॅलोजन हा वर्ड येतो बाकी चाल्कोजन निक्टोजन हे वर्डच जनरली युज नाही करत आपण म्हणजे गरज नाही पडत ऍज सच लास्टली वी हॅव ग्रुप नंबर 18 जवळ नोबेल गॅसेस यासाठी क्रिकेटचं थोडंफार बेसिक आयडिया असतो होपफुली माहित असेल सगळ्यांना क्रिकेट बघितलं असेल तर त्याच्यामध्ये असतो आपल्याकडे हेडन एक ऑस्ट्रेलियन प्लेयर होता हेडन नेहरा एनी आगरकर ए आर के आर हेडन नेहरा आगरकर ओके सिन्स आपण क्रिकेट बद्दल बोलतोय तर क्रिकेटमध्ये डक तर होतोच काय तसं हेडन नेहरा आगरकर 0 रन पे आउट 0 रन पे आउट पे नको 0 रन पे आउट असं मी आउटच लिहितो फक्त जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच लिहितो हा जो ओजी आहे ओग्नेसॉन तो पण काही इम्पॉर्टंट नाहीये म्हणजे माहीत असणं गरजेचं नाहीये नेसेसरी नाहीये पण बाकीचे जे कोणी आहेत ते सगळे माहीत असले पाहिजेत आपल्याला ओके बघा झाले का लिहून झाले का सगळे होपफुली तुम्ही माझ्याबरोबर लिहित पण चाललंय जे स्टेटमेंट सांगतोय ते पण येस येस झाले लिहून कम्प्लीट झाले का रे प्रत्येकाचं येस ओके बघा आता पहिले हे लिहून ठेवतो जे काही आतापर्यंत बघितलं ना ते सगळे लिहून घेतो हा
तर इथे आपल्याला अख्खी जागा लागणार आहे एवढी मे बी इथपर्यंत पुढे खालची मी लिहित नाही बस ठीक आहे. हे आपले आतापर्यंत जे बघितले ते इथे येणार आहे एन एच, इथे येणार आहे एफ एल, इथे येणार आहे एम सी, इथे येणार आहे एल व्ही, देन इथे आय टी एस अँड फायनली ओजी. करेक्ट, एवढं बघितलं. आता मध्ये आहे ह्या सगळ्यांच्या मध्ये हा होता आपला एस ब्लॉक. हा जो काही आहे दिस इज अवर एस ब्लॉक. दिस इज अवर पी ब्लॉक. याच्यामध्ये जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे दॅट लास्ट इलेक्ट्रॉन इज एंटरिंग इन एस ऑर्बिटल एस ब्लॉक, इफ इट इज एंटरिंग इन पी ऑर्बिटल इट इज पी ब्लॉक एक्सेप्ट हेलियम. हेलियम इज एक्सेप्शन. ठीक आहे, हेलियम सोडून बाकीच्यांसाठी एस आणि पी. आता ह्या दोघांच्या एक्झॅक्टली मध्ये आपल्याकडे असतो अख्खाच्या अख्खा डी ब्लॉक. राईट, डी ब्लॉकचे टोटल आपल्याकडे 10 पेयर आहेत. हा ग्रुप 1, दिस इज ग्रुप 1, दिस इज ग्रुप 2, देन दिस इज ग्रुप 13. राईट, 1, 2, 13. सो इथे 3 to 12 आपल्याकडे टोटल 10 ग्रुप्स येतात फॉर डी ब्लॉक. इथे मध्ये आपल्याकडे असणार आहे डी ब्लॉक. ओके, तर बघा डी ब्लॉक साठी कसं काय करायचंय आपल्याला. होपफुली ती जागा पुरेल जेवढी मी सोडली आहे तेवढी. लेट्स सी. फर्स्ट स्टेटमेंट मी तुम्हाला संस्कृतचं सांगतो, बघा काय काय. आता मी बोलत जातो तुम्ही समजून घ्या. पहिला आहे आपल्याकडे कॅल्शियमच्या पासून इथून चालू होतो, इथून डी ब्लॉक चालू होतो. सो स्क टी वक क्र मन फे, आय गेस पूर्ण नाही आपल्याला. ओके, लेट्स होप आता पुढे स्कटी वक्र म्हणत आहे को नी कु जन. बघा स्टेटमेंट मी इथे मराठीमध्ये लिहायचं ट्राय करतो. क, अरे यार नाही मराठी नाही जमणार मला लिहायला, बरेच दिवस लिहिलंच नाहीये. सो स्टेटमेंट बघा काय सांगतोय. स्क टी वक्र, लेट्स ट्राय, लेट्स ट्राय. स्क टी वक्र असा एक वर्ड सांगितला आहे. असा फील जो आहे ना त्याचा, तो असा संस्कृत वाला फील आहे. स्कटी वक्र मन फेकोने फेकोन, लाईक फेकून मारलाय. स्कटी वक्र मन, मन आपलं हार्ट, फिलिंग फेकोने कुझन. झ कसा काढणार, ओके. दॅट्स युअर फर्स्ट स्टेटमेंट. हे असं हे मी माझ्या मनात बनवलेलं आहे अख्ख्याच्या अख्ख, जस्ट असं चाललो होतो करत करत. सो त्या वेळेला ते झालेलं आहे. तुम्ही हे जे आधीचे स्टेटमेंट आहेत ना ते पण तसे करू शकता. यू कॅन स्टार्ट लाईक दिस, हा हे ली बे बो का नी ओ फ नी सो म्या अल सी प स क्लो अर पोक्या. कटी वक्र म्हणत एकोणी कुठं ना रागे असे बरं करत. तसंच पुढे पण चालू राहू शकता तुम्ही, बट टेन कॉम्प्लिकेट होत जाईल. सो त्यापेक्षा असे सिम्पली सिंगल सिंगल लक्षात ठेवायचे. फक्त फर्स्ट वन मी काय सांगितलं हे असं पण लक्षात ठेवायचंय, कारण आपण मिस आउट करून जातो. जेव्हा फर्स्ट इलेमेंट माहितीये
त्यानुसार मग आपण नेक्स्ट एलिमेंट करू शकतो. जर मला इथे बोरॉन माहिती आहे मग त्यानुसार मला माहिती आहे की तिथे बोरॉनने चालू होतोय मग बाल गए इंडियन तेलचे येणार आहे. सो फर्स्ट एलिमेंट माहित असलं पाहिजे. आता फर्स्ट एलिमेंट माहिती असला की मग पुढचे करणं सोपं आहे एकदम. ओके सो पहिलं बघा मी काय सांगतो. पहिलं आहे माझ्याकडे स्काय लॅक. स्काय लॅक असं स्टेटमेंट, सिंगल स्टेटमेंट स्काय लॅक. थोडस वर्ड करू आपण खाली स्टेट. पहिला वाला रिपीट करत कोणता वाला हा वाला. हे स्टेटमेंट असं आहे ते जे काही लेटर्स आहेत ना सिम्बॉल्स, ते सिम्बॉल्स मी ऍज इट इज घेतले. तुम्हाला ह्याचं वेगळं पण मिळेल नेटवर्क, बट मला ते स्टेटमेंट खूप मोठमोठे वाटत होते. सो मी डी ब्लॉग जो आहे ना तो आय प्रिफर्ड की स्वतःचा स्वतः काहीतरी बनवावं. मग त्यानुसार तो असाच केला आहे की जे काही लेटर्स आहेत ते ऍज इट इज समोरासमोर लिहिले. हे बघा हे असेच स्कटी वक्र. आता ह्याच्यातून तुम्हाला जे काही प्रोनाऊन्स होत ना काय लॅग होते, लॅग होते सगळ्यांना लॅग होते का तुम्ही जेवढं बोललात. अरे बाप सगळ्यांनाच लॅग होते की नाही सर. येत आहे का ऐकू क्लिअरली? क्लिअर येत. ओके ओके. तो एकदा ज्यांना लॅग होत ना त्यांनी एकदा असे थोडं ऑडिओ कनेक्ट डिस्कनेक्ट करून एकदा ट्राय करा, मे बी वर्कआउट होईल. ओके सो इथे काय सांगितलं स्टेटमेंट मी स्क टी वक्र ते जे लेटर्स आहेत ते ऍज इट इज घेतले मी. आणि ऍज इट इज घेऊन जे काही स्टेटमेंट वर्ड तयार झालं ना स्क टी देन एम एन एम एन हिअर मन फे एफ फे सीओ को एन आय इज नी. सो स्क टी वक्र मन फे को नी सी यू स्टँड फॉर हू अँड झेडन स्टँड फॉर झन. असं स्कटी वगैरे मेन मन फेकोनी कुझन असं तुम्ही म्हणू शकता. चार पाच वेळा म्हटलं ना आपोआप लक्षात राहील. रिपीटेडली बोलायचं स्कटी वक्र मन फेकोनी कुझन चालू ठेवायचं, चालू ठेवायचं होऊन जाईल लक्षात. ओके आता मग त्या बेसिसवर आपल्याला प्रत्येकाच्या स्टार्टने पुढचे काढायचे. सो फर्स्ट इज युअर स्कायलॅक. फर्स्ट आहे आपल्याकडे स्कायलॅक. स्काय आकाश खूप मोठे आहे. लॅक एज इन लाख. ओके स्कायलॅक हे झालं माझं फर्स्ट वर्ड. स्काय आकाश खूप मोठा आहे. स्काय लॅक देन ह्याला पण काही लॉजिक नव्हतं. तो ती झड हफ, ती झड हफ रफ. म्हणजे छान छान स्टेटमेंट असे बनवायला बनवू पण शकतो. आडव्या लाईन्सचे बनतात पण बट आय डोंट लाईक इट ऍज सच. सो ती झड हफ रफ ऍज इट इज ऍज इट इज. और ह्याचं ह्याचं काहीतरी होत माझ्या लक्षातच नाही. मी माझेवाले ते बनवलेले तेच लक्षात ठेवलेत. देन हे तुम्ही बघितलं असेल कार्टून एक येतं नोबिता म्हणून. सो त्यानुसार वी वी व्ही वी आपण वी नोबिता सर डबिंग करतोय. वी आर डुईंग डबिंग ऑफ नोबिता. डबिंग ऍज इन लँग्वेज चेंज करतो ना आपण इंग्लिश ते हिंदी करतोय डबिंग करतोय. तो वी नोबिता डबिंग. वी नोबिता डबिंग. नेक्स्ट इज युअर मेकिंग अ सिक्वेन्स ऑफ समथिंग. आपण सिक्वेन्स बनवतोय कशाचा तरी. सो आपण मराठीमध्ये तो एक वर्ड येतो क्रम. क्रम हा वर्ड ऐकला असेल. सो त्यालाच थोडंसं डिफरंट फील क्रमो. नेक्स्ट काय आपल्याकडे वी हॅव क्रमो. क्रमो नेक्स्ट इज यू हॅव क्रमाने तर लावलंय आता सगळं पण आता मन भरकटून गेलंय. लाईफ तर चालली आहे पाथवर बट मन भरकटलंय. फोकस काही राहत नाहीये लर्निंगवर. जसं ऑनलाईनमध्ये आपली पण हालत तीच झाली आहे. लक्षच लागत नाहीये. सो दॅट इज लाईक मन टकरे. टक ऍज इन कुठेतरी असं फोकस करून बघणं. लाईक बघताना आपण बघत असतो मन कुठेतरी दुसरीकडे चाललेलं आहे. ते मन टक रे एम एन टी सी आर ई. नेक्स्ट वी हॅव फेरू ओस. नेक्स्ट वी हॅव फेरू ओस. फेरू ओस मी हे वर्ड्स लिहून ठेवतो वाटल्यास. कुठे लिहू मराठीमध्ये लिहू का असे लिहितो.
वी आय एम सो बॅड ॲट मराठी सो समजून घ्या वी नोबिता देन इथे होता माझ्याकडे प्रमो मराठीत लिहायचं होतं प्रमो देन वी हॅव मन टकरे नेक्स्ट वी हॅव फेरुओस नेक्स्ट वी हॅव कुरियर कुरियर हा वर्ड कुरियर ऐकला असेल ना पार्सल करतो आपण कुरियर तर कुरियर थोडस प्रोनाउन्सिएशन मी बदलतोय त्याचं कुरियर कुरियर ठीक आहे थोडस प्रोनाउन्सिएशन चेंज केलंय मी फक्त को री कसा काढायचा मला माहित नाही रियर असंच लिहून ठेवतो लिहिताना नॉट कुरियर बट इट्स कुरियर सी ओ आहे इथे सी यू आपल्याकडे पुढे येतो नेक्स्ट हे जे इलेमेंट्स आहेत हे तुम्हाला वीक टाइम लक्षात येतील निकेल पॅलॅडियम प्लॅटिनम निकेल पॅलॅडियम प्लॅटिनम तर निकेल पॅलॅडियम प्लॅटिनम आहे ना जनरली आपण हे ह्यांचा खूप जास्त यूज आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये होतो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये आहे ना आपण जे काही रॉड्स बनवतो हे जे आहेत ना मेनली निकेल पॅलॅडियम प्लॅटिनम हे आपण कुठेतरी एका रिएक्शनमध्ये पण यूज केलेले आहेत इफ यू रिमेंबर दॅट रिएक्शन ऍब्झॉर्प्शन मध्ये आपण एक रिएक्शन बघितली होती जिथे आपण हायड्रोजनेशन करत होतो लाईक रिडक्शन करत होतो एखाद्या स्पेसिसचं हायड्रोजनचे ऍडिशन करत होतो तर त्यावेळेस आपण निकेल पॅलॅडियम आणि प्लॅटिनम यूज केले होते ओके सो ते त्या ती कन्सेप्ट डोक्यात घेऊन मी काय सांगतोय तुम्हाला त्याच्या पुढचं पण एक लेटर सांगून ठेवेन फक्त की हे बेसिकली का नंतर सांगतो ते खालचे सेट वर्ड्स आहेत नंतर सांगतो हे एवढं लक्षात ठेवा की रिड्युसिंग एजंट म्हणून आहे और कॅटलिस्ट दीज आर द कॅटलिस्ट कॅटलिस्ट म्हणून यूज करतो कशामध्ये H2 च्या ऍडिशन मध्ये ऑलरेडी एकदा केली आहे रिएक्शन परत एकदा कधीतरी करणार आहे तो निकेल पॅलॅडियम प्लॅटिनम सिक्वेन्स मध्ये येतात एकाच ठिकाणी ते लक्षात ठेवायचे ओके देन नेक्स्ट आहे आपल्याकडे मेडल्स बघा एखादी टुर्नामेंट जिंकलो की कोणते मेडल्स मिळतात रे आपल्याला कोणते मेडल्स मिळतात गोल्ड सिल्वर गोल्ड सिल्वर आणि ब्रॉन्झ की नाही ब्रॉन्झ मध्ये काय असतो ब्रॉन्झ मध्ये कॉपर असतो करेक्ट कॉपर असतो सो कॉपर नंतर काय येणार ब्रॉन्झ च्या नंतर सिल्वर च्या नंतर गोल्ड सो सी यू ए जी आणि ए यू असं गोल्ड सिल्वर सांगताय लिहून काय ठेवताय तर हे ऍटॉमिक सिम्बॉल आहेत त्यांचे ए जी आणि ए यू सिल्वर गोल्ड कॉपर सिल्वर गोल्ड सी यू ए जी आणि ए यू ओके अँड फायनली वी हॅव झिंक कॅडमियम अँड एच जी झिंक कॅडमियम अँड एच जी तर हे आहेत ना असे पॉइझनस इलेमेंट्स समजू शकता तुम्ही लाईक देर इज अ मर्क्युरी पॉइझन एच जी मर्क्युरी आहे सी डी तर त्याचं पण पॉइझन होतं सो दीज आर युअर्स लाईक काइंड ऑफ पॉइझनस इलेमेंट्स झिंक कॅडमियम आणि मर्क्युरी झेड एम सी डी अँड एच जी ठीक आहे आता ह्याचं सेम वे तुम्ही हे असे पण स्टेटमेंट बनवू शकता यू कॅन हॅव धीस स्टेटमेंट ॲज वेल बट मग ह्याच्यापेक्षा हे असे लक्षात ठेवणं थोडंसं कम्पेरेटिव्हली बेटर आहे ह्याचं असं आहे तुम्हाला मिळेल तुम्ही नेटवर सर्च करणार तरी तुम्हाला मिळून जाईल ह्याचं असं काहीतरी ला हफ्ता वर्णा वर्णा उस रॉड से पिटेगा असं काहीतरी आहे और हॉस्पिटलमध्ये जाके गिरेगा असं काहीतरी आहे स्टेटमेंट आहे बट देन त्यापेक्षा हे छोटे छोटे वर्ड्स जे आहेत ना ते लक्षात ठेवणं इझी आहे पटापट लक्षात राहतात तुम्ही दोन तीनदा हे वर्ड्स लिहून काढले लगेच लक्षात राहते तर मी तुम्हाला हा उभावाला वे सांगितला आडवावाला वे नाही सांगितला आडव्यामध्ये
खूप मोठमोठे स्टेटमेंट बनतात. ओके, लिहून घेतलं का? ठीक आहे. सो फायनली आपल्याकडे आता राहिलाय लास्ट लास्ट एफ ब्लॉक. ठीक आहे, जो येतो इथे. एफ ब्लॉक जो आहे ना हा डी ब्लॉक आहे आपला, आणि डी ब्लॉकच्या इथे इथे जो आहे ना इथे आपल्याकडे येतो एफ ब्लॉक, जो आपण असा खाली लिहून ठेवतो. करेक्ट? इफ यू रिमेंबर द पिरियड टेबल बघितलं असेल तर अख्खाचं पिरियड टेबल असतं आणि त्याच्या खाली आपल्याकडे अशा दोन रो असतात. दॅट धोज टू रोज आर फॉर एफ ब्लॉक. सो जर तुम्हाला कोणी विचारलं की एफ ब्लॉकचा ग्रुप काय आहे, एफ ब्लॉक साठी ग्रुप असतो ग्रुप नंबर थ्री. ग्रुप नंबर थ्री मध्येच हे असतात, बट ते सगळे इलेमेंट आपण इथे नाही बसवू शकत. सो काय करतो आपण ते सेपरेटली मग ते खाली लिहितो. ओके, सो त्याचे जे आहेत आय गेस आपला टायमिंग टाइम संपलाय. सो त्याचे जे आहेत शॉर्ट फॉर्म्स न्यूमॉनिक्स ते आपण उद्या करू, अँड विथ दॅट आपण उद्या प्रॉपर्टीज पण स्टडी करू. ज्या काही बेसिक प्रॉपर्टीज आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज पण उद्या कव्हर करू. ठीक आहे, होपफुली जे काही सांगितलं लक्षात आलं असेल. मी परत परत सांगून ठेवतो तुम्हाला की हे जे पिरियड टेबल आहे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आता ऑफलाईन मध्ये नाही आहात त्यामुळे मी तुमच्याकडून असं फोर्सफुली नाही करून घेऊ शकत, बट तुम्ही स्वतःचा स्वतःला सांगा आणि एक वीकचा टाइम घ्या. बाय वीकेंड तुमचं ते पिरियड टेबल कम्प्लीट असलं पाहिजे. ओके, चला तर मग एंड करतो. भेटू आपण उद्या ऍट अगेन 3 PM. चला बाय बाय. सर केमिकल इक्विलिब्रियम वर कधी टेस्ट आहे? केमिकल इक्विलिब्रियमची टेस्ट आहे ना, ऍक्च्युली मी काल असाइन केली होती बट तुम्हाला सांगायचं विसरलो, सो ती कॅन्सल केली आहे. तर मग मे बी आपण काय करू, वीकडेज मध्ये चालेल का तुम्हाला टेस्ट? तर मी अख्खा दिवसभर लावून टाकतो उद्यासाठी. चालेल, ठीक आहे. मग उद्या मी आज रात्री असाइन करतो परत टेस्ट. उद्या अख्ख्या दिवसभरात हवे तेव्हा अटेम्प्ट करा. ट्राय करा की आपल्या लेक्चरच्या आधी अटेम्प्ट करताय, सो दॅट इनकेस जरी डाऊट असेल 2 ते 3 मध्ये अटेम्प्ट करून टाका म्हटल्यास. आणि किती 30 मिनिट्सच जाणार आहेत, सो 2 ते 3 मध्ये अटेम्प्ट करा. आणि मग जर काही डाऊट असतील तर 3 लेक्चर मध्ये आपण ते एक्झामचे डाऊट पण क्लिअर करू. ओके, चला तर मग बाय बाय.